नागपूर शहरालगत 6-7 किलोमीटर अंतरावर विहीर गाव व भादुरा गाव येथे अतिवृष्टी पावसाने कहर केला होता। यामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले होते तर संपूर्ण गाव जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। घरावर अडकलेल्या 15 लोकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF तर्फे बचाव कार्य करण्यात आले होते। विहीरगाव इथे अति मुसळधार पावसामुळे हे तुम्ही जे माझा मागे बघता जो नाला किंवा हा जे गाव दिसतंय तुम्हाला, इथे काही लोक अडकून बसले होते, त्यांना काल रेस्क्यू केला गेला आहे। काका काय सांगाल, किती पाणी होतं इथे, काय किती भरलेलं होतं इथे? रोडवर 1 फूट पाणी भरलेला होता इथं। की काय व्यवस्था होती, काय जगजगीत इथं ठप्प पडलं होतं, कसं होतं ते सगळा तो प्रकार कसा होता? खूप भयानक होता पाण्याला, की इथं कोणतीच व्यवस्था नव्हती। मग नंतर 1-1.5 तासाने आमदार साहेब आले, हां टेक्टन सावरकर सर आले, त्याच्यानंतर गाड्या वगैरे बोलावला आणि बोट बोलावला आणि मकानातल्या लोकांना शिफ्ट केला इथं। स्थानिकांना विचारले असता जामठा, हिंगणा, शंकरपूर, मेडिकल या भागातून छोटे मोठे नाले नाग नदीला जोडल्यामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे पूरस्थिती प्रसंग ओढावल्याचे सांगतात। चेन्नई साहेब, सांगा तुम्ही हे जे पाणी इथे जे भरलेलं होतं हे कुठून येत असेल पाणी? हे पाणी जामठा, चिकना, शंकरपूर, हुडकेश्वर आणि मेडिकल या पूर्ण एरियातनं पाणी इकडे येतं। जाम हे सिवेज पाणी आहे, हे सिवेज पाणी जे हळू जे असतं लोकांचं जमा झालेलं ते पाणी पूर्ण इकडे या नाल्याला लागलेलं आहे। हां नाही त्याच्यामुळे नाही, आणि परत वरतून पाऊसच इतका झाला आहे की त्यामुळे इथे जास्त पाणी साचलं गेलं। अतिवृष्टीमुळे विहीरगाव, बहादुरा गाव येथील रहिवाशांना अतिवृष्टी पावसाचा सामना तर करावा लागलाच, बहादुरा गाव येथील बांबू व नगरीतही अतिमुसळधार झालेल्या पावसाचा फटका सोसावा लागला होता। विहीरगाव, बहादुरा गाव येथील स्थिती दुसऱ्या दिवशी सामान्य झाली असून सुद्धा बांबू व नगरीला मात्र बाजूच्या लेआउटमध्ये पाणी साचल्याने लेआउटमध्ये निकासी लाईन नसल्यामुळे बांबू व नगरीच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। बाबूवन नगरीत आम्ही आलो आहे, तिथे काल 6 इंच पाणी इथे भरलेलं होतं, पण ते पाणी कुठून येते, हे निकासी पाणी कुठून येते? बाजूचं जे रोकडेचं लेआउट आहे त्या रोकडेच्या लेआउटमध्ये पाणी तुडंब भरलेला आहे आणि त्याचंच पाणी बाबूवन नगरीमध्ये इथे येताना आम्हाला दिसते। हे बाबूवन नगरीची कंपाऊंडवॉल आहे, त्या कंपाऊंडवॉलच्या खाली तुम्ही जर पाहत असाल त्या तिथे तिथून पाणी इथे बाबूवन नगरीमध्ये येतं आहे। इतकंच नाही तर जमिनीच्या खालूनसुद्धा तिथूनच पाणी येतं आहे। तुम्ही बाबूवन नगरीमध्ये राहता सर, काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव प्रकाश रामदास गणवीर। गणवीर सर, काल एक पूरस्थिती होती इथे, ती कशामुळे आली होती? अति पाऊस आल्यामुळे आणि जे बाजूचा जो लेआउट आहे तिथं पाणी साचल्यामुळे तो पाणी पास होत नाही, त्याच्यामुळे तो पाणी बिल्डिंग नंबर 1 मागून आला आणि नाल्याला भरपूर पाणी असल्यामुळे इथं जो साचलेला पाणी पास म्हणजे फास्ट गतीने पाणी पास होत नसल्यामुळे पाणी इथं साचला होता। तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? मी 1.5 वर्षापासून। बरं, 1.5 वर्षाआधी किती पावसाळे तुम्ही पाहिले असून आतापर्यंत? माझा हा पहिला पावसाळा आहे। यासंबंधी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाच्या अधिकारी ममता माटे यांनी बांबू नगरी येथे पाहणी केली। बांबू नगरीत येणारे पाणी बाजूच्या लेआउटमधून येत असल्याचे दिसून येताच संबंधित लेआउट मालकाला स्टॉर्म लाईन आणि सीवेज लाईन करण्याचे प्रपोजल MNRDAला सबमिट करून यावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश दिले। विहीरगाव नागपूर येथून सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर।